नागपूर गुन्हे शाखेच्या NDPS आणि SSB च्या पथकाने बुधवारी सुमारे 1,500 किलो गांजा घेऊन जाणारा ओडिसाचा ट्रक पकडलाय. गुप्त माहितीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून ही कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ओडिसातील दोघांना आणि बीडमधून खेप घेण्यासाठी नियुक्त केलेल्या नागपूर आणि बीडमधील लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. ऑपरेशन नार्को फ्लॅशआउट ही मोहीम नागपूर पोलिसांनी राबवली आहे. यात कुरिअर आणि वाहतूक व्यावसायिकांवर पोलिसांची नजर होती. दरम्यान या कारवाईत अजून आरोपी निष्पन्न होऊ शकतात अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. हो, काही कॉन्फिडेन्शियल इनपुट होता की इंटरस्टेट मूवमेंट काही गांजाची कन्साइनमेंटची आहे आणि त्या आधारेवर आमचे क्राईम ब्रांचची टीम NDPS ची टीम यांनी नाकाबंदी लावून त्या वॉचवर होता आणि म्हणून हे ओरिसावरून येणारे एका मोठा कन्साइनमेंट अंदाजन 1,000 KG चे वर सध्या आत्तापर्यंत वाटते अशी गांजा रिकवर करण्यात आलेली आहे. यामध्ये आमचे जे नवीन NDPS टीममध्ये कॅनाईन डॉगची इंडक्शन झालेली आहे त्यांचे यामध्ये मोठा मदत हे सगळे आयडेंटिफाय करण्यामधून मिळालेली आहे. यामध्ये सध्या 2 आरोपी जे ड्रायव्हर आणि कंडक्टर आहे इथून ताब्यात घेण्यात आला होता आणि यांच्याकडून पुढील तपास अनुषंगाने हे कन्साइनमेंट बीड येथे जात असल्याची कळले होते. बीडला जे संशयित रिसीव्हर्स आहे त्यांना पण ताब्यात बीड पोलिसची मदतीने घेण्यात आलेली आहे. हे जे ओडिसावरून जे मेन सप्लायर्स आहे आणि ट्रान्सपोर्टर्स आहेत त्यांचे नाव पण आत्तापर्यंतचे तपासात निष्पन्न झालेली आहे. हे पूर्ण त्यांना पण आरोपी करण्यात येत आहे. याचे पूर्ण जे रॅकेट आहे सप्लायरपासून ट्रान्सपोर्टर आणि ट्रान्सपोर्टरपासून जे रिसीव्हर आहे आणि रिसीव्हरवरून पुढचे जे त्यांचे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे ते पूर्ण हे रॅकेट अनर्थ करण्यासाठी पोलीस टीम विशेष पथक गठीत करण्यात येत आहे आणि आमचे जे ऑपरेशन नार्को फ्लशआउट हे जे आम्ही मोहीम पूर्वी सुरू केले होते आणि त्यामध्ये आम्ही सांगितले होते की आमचे इंटरस्टेट जे मूव्हमेंट ओडिसावरून साऊथ इंडिया किंवा महाराष्ट्रात इतर भागात जे जात असतात त्याच्यावर आम्ही गोपनीय माहिती काढत आहे आणि त्या आधारेवर हे आज ही कारवाई करण्यात आलेली आहे.